या तीन तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटणार होतो आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. साहेब पण आले, साहेब दौऱ्यावरती आहे. परंतु एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली ही जी अनास्था आम्हाला दिसते, कारण आता माहिती घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना आजची सभा ही सकाळी कळली, ह्या हॉलला आज आहे, दौरा अगोदर लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग जर कौर कार्यकर्त्यांना 8-10 दिवस अगोदर दौरा देऊन जर कळत नसेल, याच्यातून पदाधिकारी आणि त्यांच्यामध्ये असणारी जी उर्मी आहे ते आम्हाला दिसून येते की आता ही अनास्था का झालेली आहे. आणि म्हणून आम्हीच नेतेमंडळी निर्णय घेतला आणि साहेब तुम्ही या मीटिंगला का आता येऊ नका, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. आम्ही ज्या मीटिंगला पुढे आलो आणि एकंदर ती परिस्थिती पाहता आमचे महाराष्ट्र सैनिक आणि महिला या सुद्धा बऱ्याचशा आलेल्या होत्या. परंतु कार्यकर्त्यांमध्ये जो पाहिजे तो काय आम्हाला भाग दिसला नाही. आणि म्हणून आता मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना, मुंबईहून आलेल्या लोकांना साहेबांनी भेटायला बोलवलेलं आहे, त्यांच्याशी आम्ही भेटूच. परंतु 1-2 दिवसामध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा योग्य तो निर्णय साहेब स्वतः घेतील आणि पुढची वाटचाल ठरवतील. एकंदरीत जर इकडे आता पाहिलं, काली आम्ही मालवणात होतो, त्याच्यानंतर तिकडे कुडाळ वगैरे त्या पट्ट्यात होतो, आज इकडे आलेलो आहोत. एकंदरीत सिंधुदुर्गामध्ये पदाधिकाऱ्यांमध्येच मेळ दिसत नाही आम्हाला. आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मेळ न दिसल्यामुळे असे कित्येक तरुण आहेत, लोक आहेत, ज्यांना पक्षामध्ये काम करायचं आहे, यायचं आहे, पण इथल्या ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असणारा जो गोंधळ आहे त्यामुळे ते येऊ इच्छित नाही. आणि त्यामुळे पक्षप्रमुखांच्या लक्षात आलेलं आहे की अशाशी गोष्ट घडलेली आहे. आणि त्यामुळे चांगली चांगली लोक येणारी जर थांबत असतील यांच्यामुळे, तर कुठेतरी याचा निर्णय घ्यावा लागेल. आणि त्या निर्णयाप्रमाणे साहेब आलेले आहेत आणि तो लवकरच आम्ही निर्णय घेणार आहोत. एकंदरीत आपसामध्ये त्यांचे असणारे जे काय मतभेद असतील की मनमुटाव असेल, त्यामुळे ही परिस्थिती आहे हे बोलावं लागेल. आता तो निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, त्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख 1-2 दिवसात निर्णय निश्चितपणे घेतील. एखादी अनास्था दिसते आणि ही आता आमच्या इकडे आम्ही स्वतः आलो, साहेब स्वतः आले तर लक्षात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे ती अनास्था जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर ते डोळेदाग कसं करून चालेल, त्याच्यावरती योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून योग्य वेळी तो आता निर्णय घेतला जाईल. सर, दुसरा एक प्रश्न होता की कोल्हापूरमध्ये राज ठाकरेंनी शरद पवार किंवा राष्ट्रवादीवरती काही आरोप केले होते, त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी टीका केलेली आहे, अशा पद्धतीचे आरोप धनंद खोटे आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले. मला असं वाटतं की साहेबांनी हे मागच्या वेळेस साहेब बोलले की आता नवीन बोललेले नाही. त्याला पवार साहेबांनी स्वतःही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यावरती साहेब बोलले होते. तरी देखील महाराष्ट्राला ज्ञात आहे सगळं, त्याच्यावर आम्ही न बोललेलं बरं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये म्हणून. कर्नाटकचे जे सचिव आहेत त्या सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. दोन्ही राज्यात जी आता परिस्थिती आहे सीमावादाची, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नके असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मला असं वाटतं कर्नाटकचे मुख्यमंत्री हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि ह्या इकडे असणारे उपमुख्यमंत्री आणि बरेचसे मंत्री सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि बाळासाहेबांची शिवसेनेची आणि त्यांची युतीचं सरकार या बाबतीमध्ये आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये ताबडतोब केंद्र सरकारने दखल घेतली पाहिजे आणि जे आता राज्यातल्या सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिक मंत्री म्हणून बसलेले आहेत, त्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बसलेले आहेत, तर त्यांनी या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजेत. कारण शेवटी आम्हाला कुठलंही असा त्या राज्याचा वाद आम्हाला काही वाढवायचा नाही, कारण हा सुप्रीम कोर्टातला विषय आहे. परंतु कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही स्वतःचे अकलेचे तारे फोडलेले आहेत त्याच्याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री बोललेलेच आहेत. मला असं वाटतं की कन्नड भाषिक ह्या राज्यामध्ये राहतात,
ते आमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबतही आमचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत आणि पुढेही सलोख्याचे संबंध राहतील. काय त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता की शेवटी आपण एकोप्याने राहायला पाहिजे, एक राज्य आहे म्हणजे एक देश आणि एका देशामध्ये राहणारे आपण सगळे लोक आहोत, त्यामुळे आपण काय बोलायला पाहिजे याचं भान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठेवायला पाहिजे. कालच्या सभेमध्ये सुषमा इंदिरेने राज ठाकरेंवर आरोप केला आहे की कृष्णकुंज समोर आता अपार्टमेंट वाढायला लागलेले आहे. आमचे खूप लोक आहेत त्यांना उत्तर द्यायला, खूप लोक आमचे आहेत ते त्यांना योग्य वेळी उत्तर देतील. आम्हाला काय त्याविषयी बोलणं उचित वाटत नाही. मला असं मी मला दोष देतो असं धरून चाला, नेता म्हणून आम्ही आम्हालाही दोष देतो असं धरून चाला, परंतु शेवटी लोकल लेवलवरती आपण जास्त विचार करतो. स्थानिक लोकांना प्राधान्य दिले पाहिजे, त्यांचे विचार घेऊन आम्ही नेमणुका सुद्धा करत असतो आणि त्याप्रमाणे नेमणुका होतात आणि नेमणुका झाल्यानंतर स्थानिक नेतृत्वाकडून आमची अपेक्षा असते की सगळ्यांनी एकत्र बसून मग कोणी पदाधिकारी आमचे जे आहेत त्यांनी एकत्र बसून ही गाडी हा जगन्नाथाचा रथ पुढे न्यायला पाहिजे. परंतु काहीतरी मन मोठा असेल असं मला वाटते. त्याच्यामध्ये काय करते ते पक्षप्रमुख निश्चितपणे त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे ते निश्चितपणे निर्णय घेतील असं मला वाटतं. राज ठाकरे यांचा हा जो दौरा आहे कोकण दौरा हा पुढे कंटिन्यू राहणार आहे? होय, बिलकुल राहणार आहे. आता इथून आम्ही मला वाटतं उद्या राजापूरला जाणार आहोत आम्ही, उद्या खारेपाटणमध्ये मला वाटतं राजापूरची बैठक आहे. तो हा तो रत्नागिरीपर्यंत आमचा दौरा आहे, तो कंटिन्यू राहणार आहे. मी शिंदे साहेबांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारून सांगतो कसं आमचा खांदेमाल आहे. आमच्या खांदेपाड्याचा निर्णय प्रमुख आले तेच घेतील ना, ते मलाही माहीत असते. या तीन तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटणार होतो आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. साहेब पण आले, साहेब दौऱ्यावरती आहे. परंतु एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली ही जी अनास्था आम्हाला दिसते, कारण आता माहिती घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना आजची सभा ही सकाळी कळली ह्या हॉलला आज आहे, दौरा अगोदर लागलेला आहे आणि त्याच्यानंतर जर कार्यकर्त्यांना 8-10 दिवस अगोदर दौरा देऊन जर कळत नसेल याच्यातून पदाधिकारी आणि त्यांच्यामध्ये असणारी जी उर्मी आहे ती आम्हाला दिसून येते की आता ही अनास्था का झालेली आहे. आणि म्हणून आम्हीच नेतेमंडळी निर्णय घेतला आणि साहेब तुम्ही या मीटिंगला का आता येऊ नका म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. आम्ही ज्या मीटिंगला पुढे आलो आणि एकंदर ती परिस्थिती पाहता आमचे महाराष्ट्र सैनिक आणि महिला या सुद्धा बऱ्याचशा आलेल्या होत्या, परंतु कार्यकर्त्यांमध्ये जो पाहिजे तो काय आम्हाला भाग दिसला नाही आणि म्हणून आता मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईवर आलेल्या लोकांना साहेबांनी भेटायला बोलवलेलं आहे, त्यांच्याशी आम्ही भेटूच. परंतु 1-2 दिवसामध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा योग्य तो निर्णय साहेब स्वतः घेतील आणि पुढची वाटचाल ठरवतील. एकंदरीत जर इकडे आता पाहिलं काल आम्ही मालवणात होतो त्याच्यानंतर तिकडे कुडाळ वगैरे त्या पट्ट्यात होतो, आज इकडे आलेलो आहोत. एकंदरीत सिंधुदुर्गामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मेळ दिसत नाही आम्हाला आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मेळ न दिसल्यामुळे असे कित्येक तरुण आहेत, लोक आहेत ज्यांना पक्षामध्ये काम करायचं आहे, यायचं आहे, पण इथल्या ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असणारा जो गोंधळ आहे त्यामुळे ते येऊ इच्छित नाही आणि त्यामुळे पक्षप्रमुखांच्या लक्षात आलेलं आहे की अशाशी गोष्ट घडलेली आहे आणि त्यामुळे चांगली चांगली लोकं येणारी जर थांबत असतील यांच्यामुळे तर कुठेतरी याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयप्रधान साहेब आलेले आहेत आणि तो लवकरच आम्ही निर्णय घेणार आहोत. एकंदरीत आपसामध्ये त्यांच्या असणारे जे काय मतभेद असेल की मन मुठाव असेल त्यामुळे ही परिस्थिती आहे हे बोलावं लागेल.
आता तो निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, त्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख एक दोन दिवसात निर्णय निश्चितपणे घेतील. गटबाजीमुळे हे सगळं होतंय असं वाटतं. एखादी अनास्था दिसते आणि ही आता आमच्या इकडे आम्ही स्वतः आलो, साहेब स्वतः आल्या तर लक्षात आलेली आहे आणि त्याच्यामुळे ती अनास्था जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर ते डोळेदाग कसं करून चालेल, त्याच्यावरती योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे आणि म्हणून योग्य वेळी तो आता निर्णय घेतला जाईल. सर दुसरा एक प्रश्न होता की कोल्हापूरमध्ये राज ठाकरेंनी शरद पवार किंवा राष्ट्रवादीवरती काही आरोप केले होते, त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी टीका केलेली आहे, अशा पद्धतीचे आरोप धनंद खोटे आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले. मला असं वाटतं की साहेबांनी हे मागच्या वेळेला साहेब बोलले की आता नवीन बोललेले नाही, त्याला पवार साहेबांनी स्वतःही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यावरती साहेब बोलले होते. तरी देखील महाराष्ट्राला ज्ञात आहे सगळं, त्याच्यावर आम्ही न बोललेलं बरं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये म्हणून जो काही पाणी प्रश्न. कर्नाटकचे जे सचिव आहेत त्या सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे, दोन्ही राज्यात जी आता परिस्थिती आहे सीमावादाची त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असं मला असं वाटतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि ह्या इकडे असणारे उपमुख्यमंत्री आणि बरेचसे मंत्री सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि बाळासाहेबांची शिवसेनेची आणि त्यांची युतीचं सरकार ह्या बाबतीमध्ये आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये ताबडतोब केंद्र सरकारने दखल घेतली पाहिजे आणि जे आता राज्यातल्या सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिक मंत्री म्हणून बसलेले आहेत, त्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बसलेले आहेत, तर त्यांनी या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजेत कारण शेवटी आम्हाला कुठलंही असा राज्याचा वाद आम्हाला काही वाढवायचा नाही कारण हा सुप्रीम कोर्टातला विषय आहे. परंतु कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही स्वतःचे अकलेचे तारे तोडलेले आहेत त्याच्याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री बोललेलेच आहेत. मला असं वाटतं की कन्नड भाषिक ह्या राज्यामध्ये राहतात, ते आमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत आणि पुढे सलोख्याचे संबंध राहतील काय, त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता की शेवटी आपण एकोप्याने राहायला पाहिजे, एक राज्य आहे म्हणजे एक देश आणि एका देशामध्ये राहणारे आपण सगळे लोक आहोत, त्यामुळे आपण काय बोलायला पाहिजे याचं भान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठेवायला पाहिजे. कालच्या सभेमध्ये सुषमा इंदिरेने राज ठाकरेंवर आरोप केला आहे की कृष्णगुंज समोर आता अपार्टमेंट वाढायला लागलेले आहे. आमचे खूप लोक आहेत त्यांना उत्तर द्यायला, खूप लोक आमचे आहेत जे त्यांना योग्य वेळी उत्तर देतील, आम्हाला काय त्याविषयी बोलणं उचित वाटत नाही. मला असं मी मला दोष देतो असं धरून चाला, नेता म्हणून आम्ही आम्हालाही दोष देतो असं धरून चाला, परंतु शेवटी लोकल लेवलवरती आपण जास्त विचार करतो, स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांचे विचार घेऊन आम्ही नेमणुका सुद्धा करत असतो आणि त्याप्रमाणे नेमणुका होतात आणि नेमणुका झाल्यानंतर स्थानिक नेतृत्वाकडून आमची अपेक्षा असते की सगळ्यांनी एकत्र बसून मग कोणी पदाधिकारी आमचे जे आहेत त्यांनी एकत्र बसून ही गाडी हा जगन्नाथाचा रथ पुढे न्यायला पाहिजे. परंतु काहीतरी मन मोठा असेल असं मला वाटते, त्याच्यामध्ये काय करते ते पक्षप्रमुख निश्चितपणे त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे ते निश्चितपणे निर्णय घेतील असं मला वाटतं. मंत्र्याध्यक्ष राज ठाकरे यांचा हा जो दौरा आहे कोकण दौरा हा पुढे कंटिन्यू राहणार आहे? हो बिलकुल राहणार आहे. आता इथून आम्ही मला वाटतं उद्या आता राजापूरला जाणार आहोत आम्ही, उद्या खारेपाटणमध्ये मला वाटतं राजापूरची बैठक आहे, तो हा तो रत्नागिरीपर्यंत आमचा दौरा आहे तो कंटिन्यू राहणार आहे. मी शिंदे साहेबांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारून सांगतो कसं खांदेपाल आमचा खांदेपाल आहे, आमच्या खांदेपाळ्याचा निर्णय प्रमुख आले तेच घेतील ना, ते मलाही माहीत असतं. थँक्यू.